आदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। उत्तर सोलापूर तालुक्यातील दारफळ या संभाजी ब्रिगेडच्या ग्राम शाखेचे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी संभाजी ब्रिगेडच्या उत्तर सोलापूर तालुकाध्यक्षपदी बाबासाहेब नन्नवरे यांची निवड करण्यात येऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजीव भोसले, प्रसाद नीळ, लक्ष्मण साबळे, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी संभाजी ब्रिगेडचे उपशहर प्रमुख सीताराम बाबर, जिल्हा संघटक रमेश चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र माने, खंडू सावंत, शाखा अध्यक्ष संजय डोलारे, दिगंबर ननवरे, तात्या चौरे, दिलीप ननवरे, अर्जुन साठे, प्रवीण माने, नामदेव साठे, रामभाऊ चौरे, विजय साठे, सोहेल सय्यद, दयानंद शेडगे, महबूब पठाण, अथर्व देशमुख, पवन पवार, पंकज पवार, नितीन डोलारे, शैलेश साठे, अमर जगदाळे, मोहन साखरे, सोमनाथ वाघमोडे, ज्ञानेश्वर नन्नवरे, गणेश चौरे, एकनाथ देवकर, तानाजी अलकुंटे, धीरज शेंडगे, अजय साठे, दत्तात्रय साठे, जयराम चौले, विक्रम कोळी, शाहीर शेंडगे, तानाजी खरात आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। सोलापूर प्रतिनिधी। मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही।